नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हेजी क्लासेसवरती तर बघा मित्रांनो येथे जे जिल्हा परिषद भरती जी आहे ती पुन्हा लांबणीवरती गेलेली आहे मित्रांनो शासनाने जिल्हा परिषद भरतीविषयीचा जो वेळापत्रक जाहीर केला होता त्याचा कालावधी मित्रांनो आता संपुष्टात आलेला आहे मित्रांनो त्यामुळे जी ही भरती आहे ही पुढे गेलेली आहे त्याविषयीचीच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पास सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर बघा मित्रांनो राज्यातील जे जिल्हा परिषद भरती आहे हे लांबणीवर गेली आहे पण याचं कारण काय आहे तर याचं कारण आहे ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी खाजगी कंपन्यांचा नकार तर बघा मित्रांनो अगोदर पण या खाजगी कंपन्यांनी बघा ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी नकार दिलेला होता मित्रांनो परंतु त्याविषयीचा निर्णय आतापर्यंत झालेला नाही त्यामुळे ही जी आहे परीक्षा आता लांबणीवर परत लांबणीवरती गेलेली आहे मित्रांनो तर बघा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात पंच्याहत्तर हजार नोकर भरती करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करूनही आदेश काढला होता आणि त्यानुसार जे आहे राज्यातील जिल्हा परिषदेकडील तेरा हजार पाचशे एकवीस कर्मचाऱ्यांच्या भरतीची अधिकाऱ्यांनी वेळापत्रकही जाहीर केले पण खाजगी कंपन्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी नकार दिल्यामुळे नोकर भरतीची पुन्हा लांबणीवर गेली आहे हे आपल्याला असे दिसून येत आहे मित्रांनो इथे तर बघा जिल्हा परिषद अंतर्गत गट क वर्गाची नोकर भरती करण्यास राज्य सरकारने डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये हिरवा कंदील दाखवला होता एकूण रिक्त जागांच्या अस्सी टक्के जागा जे आहे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे वाहन चालक आणि गट ड स वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास मंजुरी दिली होती आणि त्यानुसार जी आहे राज्यातील जिल्हा परिषदेतील रिक्तपदांची भरती प्रक्रिया चालू झाली होती आणि शासनाच्या आदेशानुसार सर्व जिल्हा परिषदांनी जी आहे एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत बिंदू नामावली अंतिम केली होती अंतिम केलेली आहे आणि एक ते सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीत जी आहे नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार होती आणि आठ ते बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस या कालावधीत उमेदवाराकडून अर्ज मागवून उमेदवारांची जी ऑनलाईन परीक्षा एप्रिल महिन्यापर्यंत घेण्या घ्यायची होती पण शासनाकडून अद्याप जिल्हा परिषद नोकर भरतीची जाहिरातच प्रसिद्ध झालेली नाही बघा मित्रांनो असा जो शासनाचा जो भोंगरा कारभार आहे या भरतीविषयीचा तो आपल्याला इथे परत दिसून आला मित्रांनो आणि ही जी नोकर भरती आहे ही परत लांबणीवरती गेलेली आहे आणि शासनाने जिल्हा परिषद नोकर भरती नोकर भरतीचे जे प्रसिद्ध केलेले वेळापत्रक हे दीड महिन्याचा कालावधी संपला आहे आणि याबद्दल ग्रामविकास विभागाकडे विचारणा केल्यानंतर नोकर भरतीचा धोरणात्मक निर्णय झाला नाही असं त्यांचं मत आहे मित्रांनो ग्रामविकास विभागाचं आणि यामुळे जी आहे भरती प्रक्रिया थांबली आहे काही अधिकाऱ्यांनी खाजगीच सांगितले की ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी खाजगी संस्था इच्छुक नाहीत आणि संबंधित कंपन्यांकडे एवढी मोठी यंत्रणा नसल्यामुळे नोकर भरती नोकर भरती थांबली आहे मित्रांनो तर बघा असा अडथळा जो आहे हा जिल्हा परिषद नोकर भरतीमध्ये येथे आलेला आहे मित्रांनो आता बघा यावरती काय तोडगा निघणार आहे तर आता ते वेळच सांगणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो याविषयी जर काही अपडेट जर आली तर त्यावरती परत आपण एखादा व्हिडिओ तयार करू मित्रांनो आणि जर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आपण जॉब रिलेटेड ज्या अपडेट आहेत त्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो तसेच जिल्हा परिषद भरती आणि आरोग्य विभाग भरती तसेच वनरक्षक भरती इत्यादी ज्या भरती आहेत त्याविषयीच्यासुद्धा जी आर किंवा अपडेट काही जर आली तर आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जाणार तर आजचा वि आजचा जो व्हिडिओ व्हिडिओ आहे आपण इथेच थांबवत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद